डोंबिवली पश्चिमेला घरफोडी करून तब्बल 40 लाख रुपयांचं सोनं केलं आहे लंपास. फिर्यादी श्रीनिवास कुरुपोली 25 एप्रिल ते 28 एप्रिलच्या दरम्यान गावाकडे सह कुटुंबासह गेले होते काही कामानिमित्त, आणि त्याच दरम्यान चोरट्यांनी त्यांचं घर तोडून घराचे दरवाजे तोडून त्यामध्ये घुसले व तब्बल 40 लाख रुपयांचं सोनं त्यांनी लंपास केलं आहे. गावावरून घरात प्रवेश करता श्रीनिवास यांच्या लक्षात आले की आपल्या घरामध्ये चोरी झाली. त्यांनी तसंच विष्णुनगर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला व या संदर्भात त्यांनी तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे नागरिकांनो, गावी जाताना सावधान, घरात कुठल्याही प्रकारची रोख रक्कम व सोने दागिने ठेवू नये असं आता पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे. कारण आता सुट्ट्यांचे दिवस आहेत, या दिवसांमध्ये चोरीचे प्रकार भरपूर वाढत आहेत. या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी. प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. या संदर्भात आधार न्यूजची माहिती देताना फिर्यादी काय म्हणाले बघूया आपण. वाराणसी में गए थे हम लोग 25 को, आया 28 रात को. क्या क्या चोरी हुआ है, क्या गया है? तो कमर पट्टी है बड़ा, और हार है दो तीन, बैंगल्स है, ऐसा छोटा छोटा अंगूठी. वो लोग पूरा विचार किया है किस किस में डाउट है, क्या वो क्या क्या लगा के गया. अच्छा, अभी वो सब कैसा तोड़ा है, वो सब पूछा था.